शिरूर शहरामध्ये आज पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या ज्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, आज सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. व्यावसायिक असो, कामगार असो, नोकरदार असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, आज प्रत्येकाकडं किमान टू व्हीलर गाड्या आहेत, काहींकडं फोर व्हीलर गाड्या आहेत. आणि व्यावसायिकांचं तर अतोनात हाल चालू आहेत. काही बिचारे आमच्या व्यावसायिक, छोटे छोटे व्यावसायिक, त्यांच्याकडे छोटे छोटे टेम्पो आहेत, 2-4 लाख किमतीचे टेम्पो बँकेचे लोन घेऊन काढलेले आहेत, आणि त्याच्यावर त्या टेम्पोवर, त्या टेम्पोनी भाड्याने देऊन जे पैसे मिळतात, त्याच्यावर त्या बिचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल, कौटुंबिक खर्च असेल, त्यांचा चालू असतो. आज डिझेल पेट्रोलचे दिवसेंदिवस बाजार वाढल्यामुळं व्यवसाय करणं त्या लोकांना, त्या माझ्या मध्यमवर्गीय लोकांना अगदी जीवन नकोसं झाले, एवढे पेट्रोल डिझेलचे दरवाढ झालेले आहे. आज एवढा असंतोष आणि उद्रेक या व्यावसायिक असतील, आमचा शेतकरी वर्ग असेल, यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि या शेतकरी वर्गाचं, व्यावसायिक वर्गाचं, कामगार वर्गाचं एक प्रतिनिधी सातत्यानं करत आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज अशा परिस्थितीमध्ये स्वस्थ बसू शकत नाही. म्हणून शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज शिरूर तहसील कार्यालयावर पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. त्या निषेधाचं निवेदन आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देण्यात आलं. मी मायबाप सरकारला एवढंच सांगू इच्छितो, या ठिकाणी राजकारणाचा कुठलाही भाग नाहीये. आज तुम्ही टीव्ही चॅनेलवर, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये, प्रेस मीडियामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या डिबेट ऐकत असताल, वेगवेगळ्या शहरामधले डिबेट ऐकत असताल. आज शहरी भागानं प्रचंड प्रमाणामध्ये कालच्या 2014 निवडणुकामध्ये या भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांना त्या ठिकाणी प्रचंड अशी साथ दिली. खूप मोठ्या बहुमतानं शहरी भागातून या भाजपला त्यांनी निवडून दिलं. आज शहरी भागातल्या डिबेट आम्ही चॅनलवर, न्यूज चॅनलवर, आम्ही सुद्धा ग्रामीण भागातले कार्यकर्ते, शेतकरी समाज ऐकतो. आज शहरी भागातला कार्यकर्ता सुद्धा या भाजप सरकारच्या या 4 वर्षाच्या या गलथान कारभाराला वैतागलाय. 2014 या देशाचे आजचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यांच्या असंख्य नेतेमंडळी असतील, एवढी मोठी आश्वासनांची गाजरं या महाराष्ट्राच्या जनतेला, या देशाच्या जनतेला दिली. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला देऊ, 15 लाख खात्यावर जमा करू, त्याचप्रमाणे शेतीमालाचे बाजार भाव उत्पादनापेक्षा 1.5 पट हमी भाव देऊ, एवढ्या मोठ्या वल्गना केल्या. माझी भोळी भाबडी जनता या राज्याची, देशाची या आश्वासनांना भुलली. टी व्हीवरच्या जाहिराती आज डोळ्यासमोर आल्या तर पित्त खवळतंय लोकांचं. किती दिशाभूल मीडिया विकत घेतला या लोकांनी, आणि त्या ठिकाणी केवळ मीडियाच्या जोरावर या भोळ्या भाबड्या माझ्या देशाच्या जनतेला फसवलं आणि राज्यात, देशात सत्तेवर आली. त्यांचं खरं स्वरूप, त्यांचं खरं पाप आज 4 वर्षानंतर सर्व जनतेच्या समोर आले. आणि म्हणून या वाढत्या महागाईच्या विरोधात आज आम्ही निषेध मोर्चा काढला आणि त्याचं निवेदन तहसीलदारांना दिले. या मायबाप सरकारनं त्वरित डिझेल पेट्रोलचे बाजार भाव कमी करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलनं करील. उद्या त्याच्यातून काय कमी जास्त घडलं त्याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासन आणि या राज्य सरकार, केंद्र सरकारवर राहील, याची त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी, एवढी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दरवाढ कमी झाली पाहिजे.